भारत पाहिजे. वहन म्हणता आद्यात नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. वहन म्हणता आद्यात नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कामगार या छुट्टीत आहे, कामगार या छुट्टीत आहे. आमचं विलीनीकरण पाहिजे आम्हाला. आणि आमच्या एवढ्या भावांनी आत्महत्या केल्या आहे, त्यांचं बलिदान आम्ही निरर्थक व्हायला जाऊ देणार नाही आहेत. आम्हाला कुठल्याच शासन नियमाप्रमाणे पगार देता येत नाही आहे. दिवाळी बोनस पण आम्हाला फार तुटपुंज आहे. बाकीच्या डिपार्टमेंटपेक्षा आम्हाला फारच कमी दिवाळी बोनस देण्यात येत आहे. आणि अन्यायकारकच आहे सगळं शासन जे करतं आहे ना, सगळं अन्यायकारक आहे. आणि याला सर्वस्वी ठाकरे सरकार जिम्मेदार आहे. धन्यवाद. आज एसटी कर्मचाऱ्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर जे बेमुदत उपोषण चालू केलेलं आहे, यास सर्वस्वी जबाबदार शासन आहे. कारण आजपर्यंत आमचा 16 ते 20 करार झालेला नाही. आणि ठरल्याप्रमाणे शासनाला जे DA आज 28% आहे, शासनाला ज्या सवलती आहेत DA इन्क्रीमेंटच्या व घरभाड्याच्या, त्या सवलती आम्हाला त्यांच्याप्रमाणे देण्यात येत नाहीत. परंतु करारात तसे त्यांनी मान्य केलेलं आहे की शासनाप्रमाणे तुम्हाला सर्व सवलती देण्यात येतील, परंतु तशा सवलती त्यांनी दिलेल्या नाहीत. यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की आमच्या एसटीचं महामंडळ न ठेवता शासनात विलीनीकरण करणे, जेणेकरून शासनात विलीनीकरण केल्यानंतर आम्हाला ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना सवलती दिल्या जातील त्या सवलती आम्हाला देण्यात येत आहेत. आणि आज आमच्या या उपोषणामुळे एसटी पूर्ण महाराष्ट्रातील बंद आहे. आणि ही बंद एसटी असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. परंतु या प्रवाशांच्या हालास सर्वस्वी शासन जिम्मेदार आहे. परंतु एसटी कर्मचारी कुठल्याही या उपोषण करण्यास शासनाने एसटी कर्मचाऱ्याला उपोषण करण्यास भाग पाडलेले आहे. एसटी कर्मचारी जाणूनबुजून उपोषण करत नाही. या सर्वस्वी जबाबदार शासन आहे. धन्यवाद.